नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये पाऊस पडायला लागला ला की काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होते आणि मग भजी पकोडे यांची रेलचेल घरात चालू होते आज असंच एक झटपट होणारा तळणीचा प्रकार मी दाखवणार आहे घरात जर का ब्रेड असेल तर अगदी पटकन करता येतील असे ब्रेड पकोडे किंवा ब्रेड वडे आज आपण करूयात ब्रेड पकोडे करण्यासाठी अर्थातच बेसनपीठ आपल्याला लागेल ला ला लागेल तसं गरजेनुसार बेसनपीठ घ्यायचं आहे मी दीड कप बेसन घेतलं आहे यामध्ये एक मोठा चमचा बारीक रवा घातला आहे बारीक रव्याऐवजी तांदूळ पिठी वापरली तरी चालेल दोन्हीपैकी जर काही नसेल तर नुसत्या पिठाचे देखील वडे करू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं थोडासा ओवा घालायचा आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत पीठ भिजवून घ्यायचं आहे ब्रेड पासून करण्यासारखे तसे इतरही अनेक प्रकार आहेत जसं की ब्रेड रोल ब्रेड पॅटीज पण त्या सगळ्यांकरता मग भाजी बनवणे वगैरे ही आली हे पकोडे मात्र अगदी सोपे आहेत झटपट होतात पीठ भिजवणं सोडलं तर याला बाकी काहीच तयारी लागत नाही खूप घट्ट नाही हे असं सा इतपत सैलसर पीठ ठेवलं आहे मला सव्वा कपपेक्षा थोडंसं जास्त पाणी हे पीठ भिजवायला लागलं यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली साधारण पाच मिनिटांसाठी हे पीठ असंच भिजू देऊ म्हणजे यामध्ये घातलेला जो रवा आहे तो भिजेल तोपर्यंत ब्रेड कापून घेऊ हे असे छोट्या त्रिकोणी आकारामध्ये ब्रेडचे काप करून घेतलेत छोटे छोटे तुकडे केले म्हणजे तळायला बरं पडतं कढईमध्ये तेल कमी घेतलं तरी चालतं किंवा चौकोनी आकारात सुद्धा ब्रेड कापून घेऊ शकता किंवा हातानं ब्रेडचे तुकडे करून घेतले तरी चालतील तसेच ब्रेडऐवजी जर पाव असेल तर तो वापरलात तरी चालेल पावाचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करून घ्या कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय शेवटी थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे चांगलं एकसारखं हलवून घेतलंय तेल तापलं आहे का ते एकदा चेक करून घेऊ ब्रेडचा तुकडा हा असा पिठामध्ये बुडवून तेलात सोडला पिठाचं पूर्णपणे ब्रेडला कोटिंग आलं पाहिजे पिठाचं आवरण खूप जाडही नको ते जर का व्यवस्थित तळलं नाही तर आतून कच्च राहू शकत ब्रेड तेलात सोडल्यावर गॅस थोडासा कमी केला आहे छान सोनेरी रंगावर दोन्ही बाजूनी पलटत पकोडे तळून घ्यायचे आहेत ब्रेडला पिठाचं पूर्णपणे कोटिंग असलं पाहिजे नाहीतर तेल ब्रेडमध्ये ओढलं जातं अगदी सोपे आहेत घरात ब्रेड असेल के तर केव्हाही करू शकता चौकोनी ब्रेडचे तुकडे सुद्धा अशाच प्रकारे तळून घेतलेत तुम्हाला जर का तिखट आवडत असेल तर याच्यासोबत हिरवी मिरची तळून घ्या दीड कप बेसन पीठ मला चार ते पाच ब्रेडसाठी पुरलं गरमागरम पकोडे तुम्ही टोमॅटो सोबत खाऊ शकता त्याचप्रमाणे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तुम्ही जर का अजूनपर्यंत मराठी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद